हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये या साडीपासून खूप सुंदर असा आपण वन पीस तयार करणार आहोत. तर आजचा वन पीस खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये खूप पटकन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी शिकवलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आजचा व्हिडिओ कुठल्याही रिझनवरती आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ड्रेससाठी या ठिकाणी मी 3 ते 3.5 मीटर असं अस्तर घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला अप्पर बॉडीचा भाग या ठिकाणी कट करायचा आहे. अस्तरमधील या ठिकाणी अप्पर बॉडीसाठी जितका आपल्याला भाग लागणार आहे तेवढा मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. एकावर एक अशी या ठिकाणी मी डबल घडी तयार करून घेतलेली आहे. बंद घडी आपल्या दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही घडी ठेवायची आहे. या ठिकाणी मी एकावर एक असं डबल अस्तर घेतलेलं आहे, म्हणजे मागचा आणि पुढचा दोघंही भाग या ठिकाणी निघतील. वरच्या दिशेला या ठिकाणी सरळ अशी रेष ही आखून घेणार आहे. या ठिकाणी आपण शोल्डरचा भाग घेणार आहोत. तर जेथे आपण शोल्डरचा भाग घेणार आहोत त्या ठिकाणाहून खाली आपल्याला जितकी आपली कमर उंची येणार आहे त्यामध्ये 1 इंच अशी उंची घ्यायची आहे. पण त्याआधी आपण सगळ्यात सुरुवातीला मुंड्याची उंची घेणार आहोत. मुंड्याची उंची मी या ठिकाणी 7 इंच घेतलेली आहे. जेथे आपण 7 इंच मुंड्याची उंची घेतली सरळ रेषी टाकून घेतलेली आहे. आता वरच्या बाजूला इथे मी 7 इंच शोल्डर घेणार आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच कमी घेऊन, म्हणजे 6.5 इंच घेऊन या ठिकाणी अशा प्रकारे मार्किंग करायचे आहे. म्हणजे 1/2 इंच आत आपल्याला यायचं आहे आणि या भागामध्ये आपण मुंड्याचा भाग टाकणार आहोत. 1 इंच आणि मग 1.5 इंच घेऊन अशा प्रकारे मागचा आणि पुढचा दोघंही मुंड्याचा भाग या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचा आहे. मागचा आणि पुढचा अशा प्रकारे दोघंही मुंड्याचा आकार येथे मी देऊन घेतलेला आहे. आता आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत. 2.5 इंच अशी या ठिकाणी गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची 6 ते 6.5 इंच घेऊन आपल्याला हवा तो आकार या ठिकाणी द्यायचा आहे. जेथे मुंडा उंची घेतली तेथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे. चाळीचा चौथा भागाला 10 इंच पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली. कमर आहे 36 इंच, छत्तीचा चौथा भाग आला 9 इंच, त्यापुढे 1.5 इंच मार्जिन घेऊन अशा प्रकारे सरळ अशी आपल्याला खालून वरती रेषी टाकून घ्यायची आहे. आता खालच्या बाजूला कमरेच्या दिशेला या ठिकाणी खालून वरती 1 इंच असे मार्किंग करायचे आहे. जिथे मार्जिन आहे तेथे आपल्याला सरळच ठेवायचं आहे, पण खालच्या बाजूला गोल आकार या ठिकाणी द्यायचा आहे. हा आकार देण्याचं कारण असं की कमरेच्या ठिकाणी आपला जो आपण हा आकार दिलेला आहे तो आकार आपण जर दिला नाही तर कमरेच्या ठिकाणचं जे टोक आहे ते खालच्या दिशेला येतं, तर तसं नको यायला म्हणून या ठिकाणी मी अशा प्रकारे 1 इंच वरती देऊन आकार देऊन हा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे. आता आपण या भागामध्ये मागचा आणि पुढचा दोघंही भाग आपण कट केलेला आहे. तर इथे मी मागचा भाग घेतला. मागच्या भागाला आपल्याला जितकी गळ्याची उंची हवी आहे 8 ते 9 इंच आपल्याला या ठिकाणी गळ्याची उंची घेऊन गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि पुढचा या ठिकाणी भाग मी घेतला. या ठिकाणी पुढच्या भागाला जो मागचा मुंड्याचा आकार होता एक्स्ट्राचा तो मी कट करून घेतला, म्हणजे हा पुढचा भाग तयार झाला. अशा प्रकारे मागचा आणि पुढचा दोघंही अस्तरचा भाग मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. येथे मी साडीचा भाग ठेवून घेतलेला आहे, पण मी सगळ्यात सुरुवातीला पदराच्या भागामध्ये आपण हा जो भाग आहे तो भाग मी कट करून घेतलेला आहे, कारण की त्या भागामध्ये आपण पुढच्या बाजूला डिझाईन तयार करणार आहोत. तर उरलेल्या साडीच्या भागामध्ये अशा प्रकारे आपण बॅक साईडचं जे अस्तर आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी उरलेला जो पदर आहे तो मी इथे ठेवून घेते. या भागामध्ये आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे, म्हणजे पदराची जी डिझाईन आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला आपल्याला वापरता येईल. अशा प्रकारे मी पदराच्या भागावरती पुढचा भाग हा मी ठेवून कट करून घेते. येथे मी पदराच्या पुढच्या भागामध्ये पुढचा भाग हा मी कट करून घेतलेला आहे. आता आपण बाहीचा भाग कट करणार आहोत. बाहीचा भाग कट करण्यासाठी मी येथे जी साडी होती उरलेली ती ठेवून घेतलेली आहे. आणि या भागामध्ये मी आता स्लीव्हजही कट करणार आहे. जितकी आपल्याला स्लीवची उंची हवी आहे तितकी आपल्याला घ्यायची आहे. जवळपास 24 इंच अशी मी येथे स्लीवची उंची घेतली. छातीचा चौथा भाग येईल अशा प्रकारे आपल्याला आडव्याला 10 इंच घ्यायचा आहे. आणि खालच्या बाजूला या ठिकाणी 3.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि अशा प्रकारे मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार जो आहे स्लीवचा तो टाकून घ्यायचा आहे.
आणि खालच्या बाजूला आपलं जितकं दंडघेर असेल त्याच्या निम्मे, म्हणजे जवळपास 4.5 ते 4 इंच दंडघेर होतं, त्याच्या निम्मे अधिका पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा अशी आपण या ठिकाणी मार्जिन घेणार आहोत। आणि अशा प्रकारे आपल्याला लॉन्ग अशी स्लीव्ज मी येथे कट करून घेते। अशा प्रकारे येथे मी स्लीव्ज कट केलेली आहे। आता पुढचा जो स्लीव्जचा आकार आहे तो देखील मी या ठिकाणी कट करून घेते। पुढचे दोन भाग आपल्याला वेगळे करायचे आहे आणि अशा प्रकारे पुढचा आपल्याला या ठिकाणी स्लीव्हचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला खालचा घेरा जो आहे ड्रेसचा तो कट करायचा आहे। त्याच्यासाठी जी साडी उरलेली होती ती अशा प्रकारे ठेवून घेतली। आता या घेरामध्ये आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 50 इंच, त्यामध्ये मी 15 इंच कमर उंचीच्या वरचे वजा करणार आहे। आणि या ठिकाणी 50 इंच अशा प्रकारे मी येथे मार्किंग करून घेते आणि त्यावरती 1 इंच एक्स्ट्रा अशी मार्जिन ॲड केली। म्हणजे मी या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर नाही केलेला आहे। जितकी आपली पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपल्याला कमर उंची वजा करून वरच्या बाजूला टेप सरकून घ्यायचा आहे। कमर उंची आहे 15 इंच, 15 इंचवरती मी टेपवरती सरकून घेतला आणि 50 इंचवरती मार्किंग करून 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून 51 इंच अशी या ठिकाणी उंची घेतलेली आहे। आता अशा प्रकारे आपल्याला हा खालचा भाग तयार मिळालेला आहे। पण या भागामध्ये आपल्याला दोन भाग तयार करायचा आहे, त्यासाठी हा एक जॉईंट जो आहे तो मी या ठिकाणी कट करून घेते। म्हणजे आपल्याला या ठिकाणी मागचा आणि पुढचा दोघंही भाग या ठिकाणी आपल्याला तयार मिळतील। आता या भागामध्ये आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता प्लेट्स टाकत असताना वरच्या बाजूला आपल्याला जितकं प्लेट्स हवे आहेत त्या इंचाच्या आपल्याला प्लेट्स टाकून मग हा भाग येथे रेडी करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी मागचा आणि पुढचा दोघंही भाग मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी हा एक भाग मी तुम्हाला दाखवते। या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे 1-1 इंचाच्या चुण्या येतील अशा पद्धतीने हा भाग रेडी करून घ्यायचा आहे। आणि सेम पद्धतीने मी दुसरा भाग देखील येथे तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे प्लेट्स टाकून आपल्याला हा भाग रेडी करून घ्यायचा आहे। आता सगळ्यात सुरुवातीला मी येथे मागचा भाग घेतलेला आहे। मागच्या भागावरती अस्तरचा मेन फॅब्रिकवरती अस्तराचा भाग ठेवून हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आणि सेम पद्धतीने मी पुढचा भाग देखील घेतलेला आहे। पुढच्या भागाला देखील आपल्याला अशाच प्रकारे चारही बाजूला टीप टाकून हा भाग एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचा आहे। मागच्या गळ्यासाठी आपल्याला कॅनव्हास कट करायचा आहे। पूर्ण 9 इंच घेतली आणि 3 इंच गळ्याची रुंदी घेऊन कॅनव्हासवरती मटक्या आकारामध्ये या ठिकाणी आकार टाकून घेतलेला आहे। आणि हा कॅनव्हास मी या ठिकाणी कट करून घेते। कॅनव्हास कट करून झाल्यानंतरला हा आपल्याला एखाद्या अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला अशा प्रकारे इस्त्रीने हा प्रेस करून घ्यायचा आहे। तर मागच्या भागावरती आपल्याला हा मटक्याचा आकार ठेवायचा आहे। त्याआधी सुरुवातीला मी या ठिकाणी सेंटर कट करून घेते आणि सेंटरवरती अशा प्रकारे आपल्याला बरोबर मटक्याचा आकार हा ठेवून घ्यायचा आहे। आणि चारही बाजूंनी आपल्याला या ठिकाणी टीप टाकून घ्यायची आहे आणि टीप टाकून हा मागचा भाग मी येथे तयार करून घेते। अशा प्रकारे मी मागचा भाग या ठिकाणी टीप टाकून घेतलेला आहे। आता हा भाग एक्स्ट्रा जो मधला कपडा आहे तो मी कट करून घेते। एक्स्ट्रा कपडा या ठिकाणी कट करून झाल्यानंतरला आतल्या बाजूला आपल्याला कैचीने अशा प्रकारे कट द्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस कॅनव्हास फोल्ड करू तो इझिली फोल्ड होईल आणि गळ्याचा शेप देखील छान येईल। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचा आहे। आता हा कॅनव्हास आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या कपड्यावरती आपण प्रेस करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मागचा मटक्याचा आकार या ठिकाणी तयार झालेला आहे। आता आपल्याला पुढच्या भागावर देखील गळ्याचा आकार हा तयार करायचा आहे, पण त्यासाठी आपण या ठिकाणी काठाचा वापर करणार आहोत। कारण की पुढच्या बाजूला काठीचा वापर करून आपल्याला पॅचवर्कमध्ये गळ्याचा आकार हा तयार करायचा आहे। तर काठाचा भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे। तर या काठाच्या आकारामध्ये पुढच्या बाजूला पॅचवर्क होईल या पद्धतीने मी काहीतरी गळा घेणार आहे। त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे। 3 इंच गळ्याची रुंदी आणि 7 इंच गळ्याची उंची घेऊन स्क्वेअर बॉक्स या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे।
स्क्वेअर बॉक्स आपल्याला टाकून घेतल्यामुळे आपल्याला हवा तो आकार व्यवस्थित पद्धतीने देता येतो. आता आतल्या बाजूला मी येथे पाण्याचा आकार टाकलेला आहे, पण बाहेरच्या दिशेला तुम्ही बघू शकता वेगळा आकार मी हा घेतलेला आहे. 1.5 इंचाची एक्स्ट्राची मार्जिन घेऊन बाहेरच्या दिशेला मी वेगळा आकार हा टाकून घेतलेला आहे, कारण की आपल्याला काठाचा आपल्याला वापर करून पुढच्या बाजूला पॅचवर्क हा तयार करायचा आहे. कॅनव्हास मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी हा काठ आपण घेणार आहोत, हा एकमेकांना जोडून अखंड असा कपडा तयार करून घेणार आहोत, कारण की या काठाच्या भागामध्येच आपण पुढचा पॅचवर्क हा तयार करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला मी या काठाला सेंटरला अशी टीप टाकून घेते. या ठिकाणी मी सेंटरला अशी या ठिकाणी टीप टाकून घेतलेली आहे. हे बघा, इथे मी टीप टाकून झाल्यानंतरला हा अखंड असा एक भाग तयार झालेला आहे. आणि या भागावरती आपण आता कॅनव्हास ठेवून आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे. प्रेस करून झालेले आहे. आता या भागाला आपल्याला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता या कॅनव्हासला आपण पुढच्या भागावरती लावून घेणार आहोत. तर इथे मी जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला लावण्याआधी सेंटरला मी कट केलेला आहे, पण आपल्याला या ठिकाणी उलटा भाग वरच्या बाजूला ठेवायचा आहे ड्रेसचा, आणि त्या भागावरती आपल्याला हा कॅनव्हास ठेवून टीप टाकून घ्यायचा आहे. येथे मी टीप टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो सेंटरचा मी कट करून घेते. आता आपण सेंटरला अशा प्रकारे कैचीने कट देणार आहोत, म्हणजे जेणेकरून कॅनव्हास आपला इझिली फोल्ड होईल आणि गळ्याला फिनिशिंग देखील येईल. म्हणजे जेणेकरून आता या भागाला आपल्याला थोडा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला परत प्रेस करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाहेरच्या दिशेला एक्स्ट्राचा कपडा ठेवून तो देखील फोल्ड करू शकता, पण मी यावरती लेसेस लावणार आहे. त्यासाठी मी हा एक्स्ट्रा जो कपडा ठेवला होता तो देखील मी परत मी येथे कट करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फोल्ड करण्याची गरज नाही आहे, हा डायरेक्टली आपण फोल्ड करून त्यावरती आपण लेसचा वापर करून हा भाग जोडू शकतो. तर आता अशा प्रकारे आपण हा गळा तयार केलेला आहे आणि या भागावरती आपण आता प्रेस करून घेणार आहोत. प्रेस केल्यानंतरला हा भाग अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता बाहेरच्या दिशेला आपल्याला लेसचा वापर करायचा आहे. लेसचा वापर करून बाहेरच्या दिशेला आपल्याला टीप टाकून हा गळा तयार करायचा आहे. आकार जो आहे आपल्या गळ्याचा त्या आकारामध्ये इथे लेस लावून घेतलेली आहे आणि सेंटरला आपल्याला अशा प्रकारे बटन हे लावून घ्यायचं आहे. मागचा आणि पुढचा दोघंही भाग या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता मागचा आणि पुढचा आपल्याला शोल्डर या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. वरच्या दिशेला 1/2 इंचाचा मार्जिन घेऊन हा भाग आपण जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडून झाल्यानंतरला आता आपण बाही लावून घेणार आहोत. आता स्लीव्हचा जो मागचा आणि पुढचा भाग आहे तो या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या भागावरती पुढच्या बाहीचा भाग आणि मागच्या बाजूला मागच्या बाहीचा भाग अशा प्रकारे आपल्याला बाही जोडून घ्यायचा आहे. आणि त्याआधी 1/2 इंचाने खालच्या बाजूला आपल्याला बाहीला फोल्ड करून घ्यायचा आहे. मी येथे पुढच्या भागाला कट करून घेतलेला आहे, म्हणजे कट देऊन घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला समजतं की हा पुढचा भाग आहे, हा पुढच्या भागाला आपल्याला पुढच्या मुंड्याला आपल्याला जोडायचा आहे. तर इथे मी स्लीव्ज अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे. शोल्डरला बरोबर मी या ठिकाणी सेंटर चेक करून घेते आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला पुढच्या भागावर टाकायचा आहे, म्हणजे जोडायचा आहे, आणि मागच्या मुंड्याचा आकार मागच्या बाहीवरती जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोघंही बाही मी या ठिकाणी ड्रेसवरतीही जोडून घेते. दोघंही बाजूचे या ठिकाणी माझे स्लीव्ज ह्या लावून झालेले आहेत आणि त्यांना ओव्हरलॉक देखील माझं करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपण अपर बॉडीचा भाग या ठिकाणी ड्रेसचा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला खालचा जो घेरा आहे तो लावायचा आहे. आता खालचा जो घेर आपण तयार करणार आहोत त्याला देखील अस्तर हे जोडायचं आहे, पण कमीत कमी अस्तरमध्ये अस्तर कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी जे अस्तर उरलेलं होतं ते जवळपास 1.5 ते 2 मीटर असं हे अस्तर उरलेलं होतं.
तर एकावर एक इथे मी डबल घडी करून घेतलेली आहे. आपल्याला कमर उंची मायनस करायची आहे 15 इंच, आणि जवळपास जितकी पूर्ण उंची आहे रेडी त्यामध्ये 2 ते 3 इंच अस्तर आपल्याला कमीच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी कळ्यांमध्ये आपण अस्तर हे कट करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला येथे मी कमरेचं माप हे मोजून घेते. आता हे माप जवळपास एका भागाचं आलेलं आहे 22 इंच, म्हणजे 22 अधिक 22 44 इंच असं आपल्याला या ठिकाणी कमर हे मिळालेलं आहे. आता 44ला आपल्याला जवळपास 8 ने भागायचं आहे, कारण की या ठिकाणी आपण 8 कळ्या या ठिकाणी काढणार आहोत. तर आता 44 भागिले 8 म्हणजे एकूण किती आले, तर 5.5 इंच असं हे माप आलेलं आहे. तर एका कळीचं आपल्याला माप घ्यायचं आहे 5.5 इंच. आता आपल्याला या ठिकाणी 8 कळ्या काढायच्या आहेत. 2 बंद कळ्या तयार होतील, म्हणजे 2 बंद अशी कळी तयार होईल, म्हणजे 1 1 अशी 2 बंद कळी तयार होईल, आणि 4 ज्या आहेत त्या ओपन कळ्या तयार होतील. आता बंद घडी ज्या ठिकाणी आहे तेथे आपल्याला बंद कळी येईल, त्यासाठी 5.5 अधिक 1/2 इंच म्हणजे जवळपास 6 इंच हे माप मी घेतलेलं आहे, कारण की आपल्याला या ठिकाणी एकाच बाजूला जोड द्यायचा आहे, दुसऱ्या बाजूला नाही. पण या ठिकाणी ह्या 4 कळ्या आहेत, ह्या 4ही कळ्याला आपल्याला दोघंही बाजूला जोडायचं आहे. तर या ठिकाणी 5.5 अधिक 1 म्हणजे 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेले आहे, आणि वरून खाली आपल्याला अशा प्रकारे सरळ रेषी ओढून घ्यायची आहे, आणि अशा प्रकारे आपण 8 कळ्या या अस्तरमध्ये कट केलेल्या आहेत. कळी या ठिकाणी तयार झालेली आहे. ते या ठिकाणी बघू शकतात, ह्या ओपन कळ्या आहेत 4 आणि ह्या 2 बंद कळ्या आहेत. तर एका बाजूला आपल्याला 1 बंद कळी ही सेंटरला ठेवायची आहे, आणि त्याच्या दोघंही बाजूला आपल्याला ज्या 4 कळ्या होत्या त्याच्यातल्या 2 कळ्या घ्यायच्या आहेत, आणि 2 कळ्या मागच्या दिशेला आणि 2 कळ्या पुढच्या दिशेला अशा प्रकारे जोडून आपल्याला हा अस्तरचा भाग येथे जोडून घ्यायचा आहे. हे बघा, या ठिकाणी अस्तरचा भाग मी हा अशा प्रकारे दोघंही बाजूला जोडून घेणार आहे. तर या ठिकाणी जी सरळ बाजू आहे ती बाहेरच्या दिशेला येईल, आणि जी क्रॉस बाजू आहे ती आतल्या बाजूला जोड देईल. अशा प्रकारे आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला मागचा आणि पुढचा अस्तरचा दोघंही भाग येथे मी तयार करून घेणार आहे. अस्तर मी या ठिकाणी आता हे जोडून घेतलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी मी अस्तर हे आता जोडून घेतलेलं आहे. जोडून झाल्यानंतरला हे भाग अशा प्रकारे दिसत आहेत. आता खालच्या बाजूला आपल्याला 1/2 ते 1 इंचाने दुमड टाकायचे आहे, आणि टीप टाकून भाग हा जोडून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा, बरोबर 22 इंच अशी या अस्तरची जी रुंदी आहे ती आलेली आहे, आणि खालच्या बाजूला आपल्याला जो खालचा भाग आहे तो आपण 1/2 ते 1 इंचाने दुमडून घेणार आहोत. आता मेन फॅब्रिक आपण खालच्या घेराचा घेतलेला आहे, आणि त्याला 1 1 इंचाची अशा प्रकारे मी कळी टाकून घेत जात आहे, आणि पिना लावून हा भाग मी तयार करून घेत आहे. बऱ्याच मैत्रिणींना 9वारी साडी ही माझ्याकडून शिकण्याची इच्छा आहे. बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की तुम्ही क्लासेस कधी घेताय म्हणून, तर लवकरच मी गुड न्यूज घेऊन येणार आहे. तर माझी ही गुड न्यूज कधी येणार आहे ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल माझ्या डेली अपडेट्ससाठी, तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकतात. रुपाली स्टिचिंग स्टुडिओ म्हणून माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्या ठिकाणी तुम्ही मला फॉलो करू शकतात आणि माझे डेली अपडेट्स तुम्ही जाणून घेऊ शकतात. आणि आपले जे क्लासेस येणार आहेत, आपले जे कोर्सेस येणार आहेत, त्याची देखील तुम्हाला गुड न्यूज त्याच ठिकाणी तुम्हाला पटकन मिळेल. त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि आपल्या गुड न्यूजची नक्की वाट बघा. तर येथे मी हा घर तयार करून घेतलेला आहे, आणि बरोबर 22 इंच आपल्याला हे अंतर हवं आहे, म्हणजे जेणेकरून कमरेच्या दिशेला या ठिकाणी हा भाग आपल्याला इझी जोडता येईल. तर खालच्या बाजूला कमरेच्या दिशेला हा भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे, आणि एकमेकांवरती हा भाग ठेवून हा कमरेच्या दिशेला मागचा आणि पुढचा सेम पद्धतीने भाग हे जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे कमरेच्या भागाला मी हा भाग जोडून घेते, आणि सेम पद्धतीने मी मागचा भाग देखील येथे रेडी करून घेते. या ठिकाणी मी अशा प्रकारे येथे मागचा भाग देखील ठेवून घेते, आणि हा भाग देखील आपल्याला कमरेला येथे जोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी कमरेच्या दिशेला मागचा आणि पुढचा दोघंही भाग मी जोडून घेतलेला आहे.
आणि कमरेच्या दिशेला आपल्याला अशा प्रकारे नॉटचा वापर करायचा आहे, जेणेकरून ड्रेस थोडाफार लूज देखील असला तरी देखील हरकत नाही, नॉट लावल्यामुळे आपल्याला फिटिंग ही छान येते ड्रेसला। आता या ठिकाणी आपल्याला अस्तरचा भाग देखील लावून घ्यायचा आहे, त्यासाठी मी या ठिकाणी या भागावरती अस्तरचा हा भाग ठेवून घेते आणि अस्तर देखील आपल्याला कमरेच्या दिशेला जोडून घ्यायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूला देखील आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे। ते बघा, या ठिकाणी मी कमरेच्या दिशेला हा भाग मी अशा प्रकारे ठेवून घेते आणि दोघंही बाजूला आपल्याला मागचा आणि पुढचा अस्तरचा भाग हा देखील जोडून घ्यायचा आहे। अस्तर जोडून झालेला आहे। आता बाजूला देखील मी अशा प्रकारे मेन फॅब्रिक आणि अस्तर ते देखील मी पॅक करून घेते, म्हणजे जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला इझी जाईल, त्यासाठी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक देखील एकमेकांवरती ठेवून ते जोडून घेतलेलं आहे। आता नेहमीप्रमाणे आपल्याला 1.5 इंचाचे एक्स्ट्राचे मार्जिन ठेवायचे आहे आणि मार्जिन ठेवून दोघंही बाजूला आपल्याला फिटिंगची टीप ही टाकून घ्यायची आहे आणि दंडघेर आपलं जे असेल त्या दंडघेरच्या निम्मे आधी घेऊन आपल्याला या ठिकाणी बाहीचा भाग देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आजचा हा ड्रेस मी तुम्हाला शिकवलेला आहे। तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते देखील तुम्ही नक्की सांगा आणि त्यासोबत आपल्या कोर्सेसविषयी काय गुड न्यूज असणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत माझ्या डेली अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकतात। रुपाली स्टिचिंग स्टुडिओ म्हणून माझं अकाउंट आहे, त्यासोबत मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली असेल, त्या लिंकवरती जाऊन देखील तुम्ही मला फॉलो करू शकतात। तर मागच्या बाजूला या ठिकाणी मी नॉट देखील तयार करून घेते, नॉट तयार करून त्याला लटकन देखील मी या ठिकाणी कपड्याच्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ही नॉट मागच्या गळ्याला देखील मी या ठिकाणी लावून घेणार आहे। याचा फुल अँड फायनल रिझल्ट बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही वेळेतच याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे। नॉट या ठिकाणी तयार झालेले आहे, आता आपण मागच्या गळ्याला ही नॉट लावून घेणार आहोत। नॉट लावून झाल्यानंतर आता आपला हा ड्रेस रेडी झालेला आहे, याचा फुल रिझल्ट तुम्ही आता बघू शकता। कसा वाटला मग तुम्हाला हा ड्रेस नक्की कमेंट करून सांगा। लवकरच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।